व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडलेला व्यक्ती स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतोच, शिवाय त्याचं कुटुंब आणि समाजाचंही तो नुकसान करत असतो। अशा व्यक्तींना नशामुक्त करण्याचा ध्यास घेतलाय नाशिकच्या डॉक्टर राजन पाटील यांनी। परिवर्तनाचा त्यांचा हा संकल्प प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरावा। भारताला महासत्ता बनवायचं असेल तर तरुणांनी व्यसनमुक्त राहावं असं डॉक्टर राजन सांगतात। नाशिकच्या सिसोदे हेल्थ केअरचे संचालक असलेल्या डॉक्टर राजन बाजीराव पाटील यांनी व्यसनमुक्तीच्या संकल्पासाठी स्वतःला वाहून घेतलंय। त्यासाठी त्यांनी संशोधनातून परिणामकारक औषधांची निर्मितीही केली आहे। या औषधांचं वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्ण नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत। त्याद्वारे देशभरात त्यांचं कार्य सुरू आहे। विशेष म्हणजे व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम व्यापक स्तरावर पोहोचवून नवी पिढी या वाटेवर जाऊ नये यासाठी जनजागृतीचा वसा देखील त्यांनी घेतलाय। त्यांच्या या कार्याला चांगला प्रतिसाद लाभतोय, त्याबद्दल ते सांगतात। साधारण 11 वर्षापासून व्यसनमुक्तीचं काम करतोय। ज्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला मी व्यसनमुक्तीचं काम सुरू केलं, त्यावेळेस मी समाजातल्या सामान्य माणसापर्यंत गेलो, खेडेगावातल्या माणसांकडे गेलो आणि त्यांना काउन्सिलिंग करायचा प्रयत्न केला। परंतु फक्त काउन्सिलिंग करून व्यसनमुक्ती होत नाही आहे, त्याच्याबरोबर त्यांना काहीतरी फिजिकल ट्रीटमेंटची गरज आहे। आणि हे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट केलं। मी एक प्रोडक्ट बनवलं रिक्युअर नावाचं, जे पेटंटेड आहे, कलरलेस आणि टेस्टलेस फॉर्म्युला। हे कलरलेस आणि टेस्टलेस असं आहे की दारू, बिडी, सिगरेट, तंबाखू सोडण्यासाठी हे दूध, चहा, पाणी, अगदी दारू तुम्ही औषध टाकून द्या, ते गेलं तर त्याच्याने व्यसनमुक्तीसाठी चांगला इफेक्ट होतो। मग हे ज्यावेळेस व्हायला लागलं त्यावेळेस सामान्य माणसापर्यंत काउन्सिलिंग विथ मेडिसिन अशा पद्धतीनं आम्ही जायला लागलो। आज सिसोदे फाउंडेशन जे आहे, या सिसोदे फाउंडेशनच्या अंतर्गत 45,000+ लोकांना व्यसनमुक्ती झालेली आहे। आमच्याकडे एवढा मोठा आज डाटा आहे जो मेडिसिन विथ काउन्सिलिंग अशा पद्धतीने होतो। आयुर्वेदात MD आणि PhD केलेल्या डॉक्टर पाटील यांच्या घरातच वैद्यकीय परंपरा आहे। आजोबा संतूजी आणि वडील बाजीराव हे गावातल्या रुग्णांवर मोफत उपचार करत, यातूनच त्यांच्या मनात या क्षेत्रातल्या सेवेचं बीज रोपण झालं। पुण्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजाला जखडून टाकलेल्या व्यसनाधीनतेच्या समस्यांकडे त्यांचं लक्ष गेलं। कौटुंबिक वारसा आणि पदरचं ज्ञान यातून त्यांनी व्यसनमुक्तीच्या इलाजासाठी संशोधन सुरू केलं। त्यातून दारू सोडवण्यासाठी प्रभावी फॉर्म्युला सापडताच त्यांनी QR नावाने उत्पादनही सुरू केलं। औषधाची खासियत म्हणजे त्याला रंग आणि वासही नाही, त्यामुळे आहारातून दिल्यास व्यसन व्यक्तीला शंकाही येत नाही। यातून आजवर तब्बल 45,000+ अधिक व्यक्ती व्यसनमुक्त झालेत। या औषधाच्या निर्मितीवर डॉक्टर पाटील थांबले नाहीत तर त्यांनी सिसोदे हेल्थ केअर कंपनी स्थापन करत इतरही अनेक गुणकारी औषध तयार केली। या कामात त्यांना पत्नी जयश्री यांची मोठी साथ लाभली। सद्यस्थितीत डॉक्टर पाटील यांचे पंजाब, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, झारखंड इथे वितरक आहेत। व्यसनाधीनतेच्या गर्तीत अडकलेल्या 45,000+ अधिक व्यक्तींच्या आयुष्यात डॉक्टर पाटील यांनी सकारात्मक परिवर्तन घडून आणलंय। या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचं नामांकन केल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर पाटील यांना आजवर राष्ट्रीय पुरस्कारासह 106 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत। त्यांनी 23 आयुर्वेदिक वनौषधींवर संशोधन करत पेटंट मिळवलेत, ॲलोवेराची उत्पादनं तयार केली आहेत। अर्थार्जनासाठी क्लिनिक वा हॉस्पिटल न सुरू करता समाजाच्या वेदनांशी समरस झालेल्या डॉक्टर पाटील यांनी संशोधन केंद्राची सुरुवात केली आहे। त्याद्वारे सशक्त, निरोगी, सुदृढ आणि निर्व्यसनी समाजासाठी त्यांचं कार्य सुरू आहे। या कार्यामागे देखील एक प्रेरणा होती। स्वतः कॅन्सरसारख्या आजारावर मात करत घेतलेल्या भरारीबद्दल डॉक्टर पाटील सांगतात। ॲक्च्युली डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर काही दिवस, म्हणजे साधारण 11 महिने मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जॉब केला। जॉबच्या एंडला, सगळ्यात सुरुवातीला ॲब्डोमिन पेन सुरू झालं। त्यावेळेस असं काही खूप विचार केला नाही, कारण की जनरल मेडिसिननी ते सगळं थांबलं होतं। पण 3-1 महिन्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे तो जास्त जाणवला। इन्व्हेस्टिगेशन करायला ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस कळलं की हा मेजर प्रॉब्लेम असू शकतो। मग त्याच्यानंतर पिंपळगावपासून नाशिक, नाशिकनंतर ठाणे, ठाण्यानंतर मुंबई, मुंबईला डायग्नोसिस झालं की दिस इज इंटेस्टायनल कॅन्सर। हे ज्यावेळेस डायग्नोसिस झालं त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम्स समोर राहत होते, कारण की इकॉनॉमिकल कंडिशन तशी नव्हती, घरचं मातेचं घर होतं। मग ट्रीटमेंटला पण तशी काही सपोर्ट नव्हता। टाटाला ॲडमिट झालो, बऱ्याचशा ऑपरेशन वगैरे झालं, परंतु सक्सेस काय झालं नाही।
शेवटी डॉक्टरचं ओपिनियन असं होतं की काही पॉसिबिलिटी नाही आहे, 24 तासामध्ये तू जाऊ शकतोस. पण माझ्या वडिलांना आयुर्वेदाचं खूप छान नॉलेज होतं, इज एक्सलंट इन आयुर्वेद. त्यांनी काही ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांनी एक मेसेज मोटिवेशन म्हणून ते देत होते. मी ज्यावेळेस बेडवर होतो, वजन खूप लॉस झालं होतं, डोळे अर्धे उघडत होते, त्यावेळेस त्यांचं ओपिनियन होतं की तुला काय होऊ देणार नाही, तू जगशील, तू खूप जगशील, तू खूप चांगलं काम करशील. त्यांच्या मोटिवेशननी आणि त्यांच्या मेडिसिननी आज पुन्हा उभं राहिले. असं जर कुठल्या डॉक्टरला जर भेटलं तर डॉक्टरचं ओपिनियन असं असतं की तू ह्या आजारामध्ये आहेत आणि फ्युचर काय आहे तुझं माहिती नाही. लोक डायग्नोसिस अजूनही तेच करतात, परंतु आय एम फाईन. कॅन्सर रुग्णाच्या वेदना स्वतः अनुभवल्यानंतर कॅन्सर होऊच नये म्हणून सामाजिक कार्याचा ध्यास त्यांनी घेतला. स्वतःच्या वेदना हीच त्यांच्यासाठी या कार्याची प्रेरणा ठरली. या प्रवासाबद्दल ते सांगतात. ज्यावेळेस मी ह्या गोष्टीतून बाहेर पडलो त्यावेळेस मला कळलं की कॅन्सर पेशंट जे आहेत त्यांची अवस्था काय असते. घरामध्ये एक कॅन्सर पेशंट पण पूर्ण घराची विल्हेवाट लागते, आर्थिकपासून सामाजिक सायकोलॉजिकली सगळ्या गोष्टी. मग आपण जर मला जर पुन्हा देवाने जर आयुष्य दिलं तर मी काय करू शकतो, तर कॅन्सर होऊ नये म्हणून समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं. कॅन्सरचं जास्त प्रमाण काय ते व्यसन, मग लोकांना व्यसनापासून दूर ठेवणं किंवा व्यसन लागलेले जे लोक आहेत त्यांना व्यसनमुक्त करणं ह्या दृष्टिकोनातनं एक छोटंसं काम हातामध्ये घेतलं. तर आजपर्यंत बऱ्याच व्यसनमुक्त लोकांना केलेलं आहे. डॉक्टर पाटील यांच्या औषध निर्मिती उद्योगाने अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. याशिवाय समाजसेवेच्या भावनेने काम करणारे डॉक्टर्स आणि मेडिकल व एजन्सीजने फ्रँचायझीसाठी संपर्क साधण्याचं आवाहनही डॉक्टर पाटील यांनी केलंय. सध्याच्या कोरोना संकट काळात देखील डॉक्टर पाटील यांच्या संस्थेचं कार्य थांबलेलं नाही आहे. त्याबद्दल ते म्हणतात. कोरोनाच्या अंतर्गत जे पण मोठ्या मोठ्या समस्या आल्या तर सगळ्यात जास्त समस्या जी होती ती पोलीस लोकांना होती. आपल्या दृष्टिकोनातनं पोलीस माणूस जो आहे तो आपल्या दृष्टिकोनातनं हिरो आहे. ह्या व्यक्तीला सेफ्टी राहण्यासाठी पण सिसोदे फाउंडेशन छोटं मोठं काम करते. देशाचं भवितव्य ज्या पिढीच्या हाती आहे निदान ती पिढी तरी व्यसनांपासून दूर राहावी यासाठी व्यापक स्तरावर डॉक्टर पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. या कार्याला जेव्हा सुरुवात केली ते प्रयत्नही मोठे रंजक होते. सुरुवातीला काय करायचो की टू व्हीलरवर कुठेतरी जायचो गावामध्ये, ग्रामपंचायतीत, मंदिरामध्ये, त्या लोकांना कन्व्हिन्स करायचो, त्या लोकांना समजायचो, समजावण्याचा काय फ्रीमध्ये मेडिसिन देऊन यायचो. परंतु त्यावेळेस काय व्हायचं की लोक सिरियस नव्हते घेत. कोणतरी सामाजिक कार्यकर्ता करणारा माणूस आला तो फ्रीमध्ये मेडिसिन देऊन गेला, घेतलं मेडिसिन, घेतलं नाही घेतलं नाही घेतलं. मग आम्ही त्याला एक छोटंसं प्रोफेशनल रूप दिला. मग आम्ही सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना एक लेटर द्यायचं, त्यांना आग्रह करायचा की तुम्ही व्यसन करणारे जे लोक आहेत त्यांना जमा करा, आपण त्यांना मार्गदर्शन करू, फ्रीमध्ये मेडिसिन देऊ, हे एक सामाजिक काम आहे वगैरे वगैरे. मग ते लोक जाऊन त्या लोकांना, व्यसनी लोकांना गोळा करायचे. मग आम्ही कोट वगैरे घालून, टायवर घालून त्यांच्यासमोर एक चांगलं मार्गदर्शन केलं आणि फ्रीमध्ये त्यांना जर ट्रीटमेंट दिली तर त्या ट्रीटमेंटचा प्रभाव पडायचा आणि लोक सिरियसली मेडिसिन घ्यायचे आणि याला चांगलं स्वरूप आलं. त्याच्यानंतर आम्हाला आम्ही बघायला लागलो की खूप सारे लोकांचे आम्हाला फोन आले की व्यसनमुक्त झालो, खूप मेसेज आले, काही लोकांनी पत्र लिहिले की दारू पित होते मिस्टर, सुटली. काही काही असे फोन येतात की माझ्या वडिलांनी असं ठरवलं होतं की डिवोर्स घ्यायचा, तुमच्यामुळे संसार उद्ध्वस्त होता तो वाचला. असे खूप सारे लोकांचे रिप्लाय यायला लागले. मग आम्ही मॉबवर फोकस करायला सुरुवात केली. मग कंपनी, सामाजिक काम करणाऱ्या संस्था, महिला गृहउद्योग, जिथे जिथे आम्हाला जास्त मॉब भेटल त्या त्या ठिकाणी, शाळा कॉलेज त्या त्या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीचे शिबिर घ्यायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, हे जे काम आहे हे इतकं छान चालू आहे की आज 45,000+ लोकांचा आमच्याकडे डाटा आहे की जे व्यसनमुक्त झाले. तुम्ही पण सिसोदे फाउंडेशनमध्ये जॉईन होऊ शकता, एक चांगलं काम करू शकता. हे चांगलं काम केल्यानंतर खरोखर दुवा भेटते. कायद्यानुसार काही बंधनं असली तरी आज शाळा महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री होताना दिसते. याबद्दल डॉक्टर पाटील चिंता व्यक्त करताना सांगतात. शाळेच्या जवळ पण पानटपरी असते. शाळेतून ज्यावेळेस मुलगा निघतो त्यावेळेस तो पहिले पानटपरीवर जातो ही आज खरोखर शोकांकित आहे. माझं समाजातल्या सामान्य माणसाला फक्त एवढंच म्हणणं आहे की हे नाही झालं पाहिजे. व्यसनापासून मुलांना, तरुणांना, या लोकांना पण जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तुम्ही जर सिसोदे फाउंडेशनला जोडत असाल तर तुम्ही नक्की या, तुमचं स्वागत आहे. तंबाखू, सिगरेट, दारू यांपासून दूर असलेली पिढीच देशाचं उज्ज्वल भवितव्य घडू शकेल असा विश्वासही ते व्यक्त करतात. डॉक्टर राजन पाटील यांचं काम.
व्यसन मुक्तीसाठी विनामूल्य मार्गदर्शन व उपचार। शाळा, कॉलेज, पोलीस ठाणे, शासकीय कार्यालय, संस्थांतर्गत व्यसन मुक्ती शिबिराचं आयोजन। शिबिरात व्यसन मुक्ती विषयी माहिती व मोफत औषधे दिली जातात। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्ध्यांना, पोलीस मित्रांना मदतीचा हात म्हणून सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, मास्क वाटप करण्यात आलं। नागरिकांना मास्कचं वाटप करण्यात आलं। असं गेली 8 वर्षापासून सुरू आहे। ते दररोज 20 ते 25 व्यसनी लोकांवर मोफत उपचार करतात, त्यानंतर ते अर्थार्जन करतात।